चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम। नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता पुरोहित ऑन द गो यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। मी आत्ता आहे अहमदाबाद रेल्वे स्टेशन वरती आणि आपण प्रस्थान करत आहोत एका सुंदर यात्रेसाठी, ती म्हणजे गिरनार यात्रा। गुरु शिखरावरती गुरु महाराजांचे, गुरुपादुकांचे दर्शन घ्यायला। असे म्हणतात की ही यात्रा गुरु महाराजांच्या इच्छेनुसारच पूर्ण होते। प्रार्थना करूया गुरु महाराजांना मनापासून की आपले दर्शन जे आहे ते घडू देत आणि आपले आशीर्वाद आम्हा सर्वांवर सर्वांना लाभू देत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। चला तर मग पुढे प्रस्थान करूया गिरनार यात्रेला। गिरनार यात्रा माझ्या स्वप्नातली यात्रा। खूप वर्षांपासून मला ही यात्रा करायची होती, पण माहीत नव्हतं या यात्रेचा योग जुळून कधी येईल, महाराजांचा आदेश, महाराजांची आज्ञा कधी मिळेल व मला त्यांच्या दर्शनाला ते कधी बोलवतील। 1 जूनला माझा वाढदिवस असतो आणि या वर्षी महाराजांनी इतकी सुंदर भेट मला माझ्या वाढदिवसाची दिली की त्यांनी त्यांच्या दर्शनाला आम्हा सगळ्यांना बोलवून घेतलं। चला तर मग गिरनार यात्रेला। सो आता मी ट्रेन मध्ये चढलेली आहे आणि दादरवरनं आपण अहमदाबाद कडे प्रस्थान करत आहोत। सकाळी ही ट्रेन जी आहे ती आपल्याला अहमदाबादला सोडणार आहे। तिकडनं आपण पुढची ट्रेन, कनेक्टिंग ट्रेन जुनागडला पकडणार आहोत आणि तिकडनं सुरू होणार आहे आपला एक अद्भुत प्रवास, गिरनारचा प्रवास। चला तर मग पाहूया पुढे काय काय होत आहे ते। मी सगळे अपडेट्स आपल्याला देतच राहील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ठरल्याप्रमाणे गाडी वेळेवर निघाली आहे। गुरु भेटीच्या तीव्र ओढीने आम्ही सगळेजण निघालो आहोत गिरनारला। सो फायनली अहमदाबाद स्टेशनवरती उतरलो आहे ट्रेनमधून आणि आता आम्ही AC वेटिंग रूमकडे जातो आहे, कारण थोडीशी गॅप आहे मध्ये जुनागडच्या गाडीसाठी। सो समोर कुली दादांची मदत घेतली आहे सामान न्यायला। असं रात्रभर गाडीत AC प्रचंड गार होता त्यामुळे खूप थंडी वाजली आहे। असं पुढे बघूया आणि काय काय होतंय। तशी सगळी महाराजांची कृपा। अहमदाबाद स्टेशनवर थांबण्यासाठी एक्झिक्युटिव्ह लॉन्चची खास सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। सो हे आपण जे आता आहोत हे अहमदाबाद रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्या बाहेर आहोत। एक्झॅक्टली इकडे छानपैकी अहमदाबाद मध्ये चहा घेतोय आपण सकाळी सकाळी, हा उकळता उकळता चहा। थोड्याच वेळात कनेक्टिंग ट्रेन आहे जी अहमदाबाद टू जुनागडला आपल्याला घेऊन जाणार आहे। असं आणि तिकडनं सुरू होणार आहे आपला गिरनारचा प्रवास। सध्या मी चहा एन्जॉय करते। बरं, अहमदाबाद रेल्वे स्टेशनला आलात तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर इकडे चहा चांगला मिळतो, सो तुम्ही इथे त्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता। थोड्या वेळाने आपण नाश्ता पण करूया आणि मग पुढे प्रस्थान करूया। अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरती आल्यावर बाहेर हे छानसं इंजिन ठेवलंय इकडे, मला ते खूप छान वाटलं, त्याच्यामुळे ते पण मी कव्हर करते। गुजरातमध्ये आल्यानंतर खाण्याची मात्र भरपूर रेलचेल असते। स्टेशनवर उतरल्यानंतर गरमागरम समोसे आणि अर्थातच गुजरातचा खास खमण आपण खाऊयात, नाश्ता करूयात आणि मग पुढे आपण जुनागडसाठी प्रस्थान करूया। वेटिंग रूममध्ये बसून नाश्त्याला सुरुवात करते आणि मजा करते, कारण गुजरातमध्ये आहे आणि इकडचा समोसा आणि खमण खाल्ल्याशिवाय काहीच 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 ऑप्शन नसतो आणि तो खाल्लाच पाहिजे। सो फायनली अहमदाबाद वरनं जबलपूर सोमनाथ एक्सप्रेस मध्ये आम्ही बसलोय आणि जुनागड कडे प्रवास करतोय। आता गाडी निघेल थोड्या वेळात, आज गाडी जरा उशिरा होती ही एक्सप्रेस, त्याच्यामुळे आता बसलोय। संध्याकाळपर्यंत जुनागडला पोहोचणं अपेक्षित आहे। असं थोड्या वेळात पोहोचूच आता आपण जुनागडला। पुढचा प्रवास दत्तगुरूंच्या नामस्मरणामध्ये सुरू ठेवूया। धन्यवाद। आता वाट पाहतोय आतुरतेने ट्रेन सुटण्याची आणि हो, निघाली एकदाची ट्रेन। गणपती बाप्पा मोर्या। अहमदाबाद जंक्शन वरनं निघालो आहोत जुनागडकडे। आधीमध्ये दिसणारी दृश्य इतकी सुंदर आहेत की ती कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय मला काही राहत नाहीये।
मनातला आनंद, गुरु भेटीची ओढ, महाराजांचा ध्यास, याने मन इतकं प्रसन्न आहे आणि इतके तास प्रवास करून सुद्धा क्षीण अजिबात नाहीये. कारण ओढ लागली आहे ती दत्तगुरूंची. आधे मध्ये चहा कॉफी याचा आस्वाद घेत आणि एक तरतरी आणत प्रवास करतोय जुनागडकडे. दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु. राजकोट स्टेशन वरती गुजराती थेपले आणि दही ह्यांचा आस्वाद घेतोय. खूप छान आहे बर का. बाबा देखील मनापासून हे जेवण एन्जॉय करतायत. काही ब्रिजेस आणि दिसणारी जी दृश्य आहेत ती फारच म्हणजे फारच छान आहेत. मला मात्र आता राहत नाहीये, त्यामुळे मी आले आहे ट्रेनच्या दरवाजाकडे. कधी एकदा गिरणार येतय अशी मनामधन ओढ लागलीय. आई बाबा सुद्धा आतुरतेने गिरणारची वाट पाहत दरवाजात उभे आहेत. बाहेरचे दृश्य बघत आणि हो दिसला आम्हाला गिरणार पर्वत. खूप लांबून दिसलाय पण हा जो आनंद आहे हा गगनात मावेनासा आहे. कारण हो जे स्वप्न पाहत होते ते आता डोळ्यासमोर आहे. गुरु महाराज, गुरु शिखर, गुरु चरण, गुरु पादुका ह्या अगदी माझ्या डोळ्यासमोर आहेत, थेट गिरणार पर्वतावर. हो ना, हेच स्वप्न पाहत पाहत आतापर्यंत इथपर्यंत आलोय. आई बाबांच्या चेहऱ्यावरती सुद्धा तो आनंद मला साफ दिसत आहे. जुनागड स्टेशन आलंय आणि जुनागड स्टेशनला आम्ही उतरून रिक्षाची वाट पाहतोय. जुनागड स्टेशन तसं छान आहे बर का, स्वच्छ आहे. आजूबाजूचा थोडासा एरिया मी कॅमेऱ्यात कैद केलाय. भारत माता की जय. लवकरच रिक्षा मधून आपण हॉटेलकडे प्रस्थान करणार आहोत. आणि आता आपण रिक्षा मधन निघालो आहोत गिरनारच्या रस्त्यावरून. फायनली आपण जुनागड मध्ये मंगलम यात्री निवास इकडे आपण राहणार आहोत, म्हणजे फ्रेश होणार आहोत. आणि अगदी त्याला लागूनच आपल्याला जे दिसतं आहे ते तो गिरनार पर्वत आहे, गुरु शिखर आहे. आणि लवकरच आपण इकडे गुरु महाराजांच्या दर्शनाला निघणार आहोत. एवढा मोठा प्रवास करून सुद्धा साधारण एक 24 तासाचा क्षीण अजिबात नाही आहे. तेच चैतन्य आहे, तोच उत्साह आहे आणि गुरु महाराजांच्या दर्शनाची ओढ जी आहे ती आता अधिकाधिक वाढत चाललेली आहे. थोड्याच वेळात आपण गुरु शिखर चढायला सुरुवात करणार आहोत. तिथे प्रस्थान करणार आहोत गिरनारवरती गुरु महाराजांचे दर्शन घ्यायला. पाहूया पुढे काय काय होतंय ते. 411 नंबरच्या खोलीमध्ये आपण फ्रेश होण्यासाठी आलेलो आहोत. अतिशय छान खोली आहे असं. आणि इकडे व्यवस्था अगदी छान आहे, अगदी छान अशी एसी रूम आहे ही असं. इकडे सुद्धा या खोलीमध्ये एक कपाट आणि फ्रेश व्हायला आवरायला आरसा. अगदी स्वच्छता सुद्धा खूप छान आहे इकडे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडनंच खिडकीतनं थेट दिसणारा पौर्णिमेचा चंद्र आणि त्याला लागूनच गिरनार पर्वत, गुरु शिखर, अर्थातच गुरु महाराजांच्या पादुकांचे स्थान आणि आपलं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं ना, आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं ना, तेव्हा ज्या भावना असतात त्या आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत नाहीये. म्हणजे रादर सांगायचं तर मला शब्द सापडत नाहीये आत्ताच्या माझ्या भावना व्यक्त करायला. गुरु महाराज आपण इथपर्यंत घेऊन आला आहात, खूप छान आपलं दर्शन घडू दे आणि सर्वांना दर्शन छान लाभू दे. हा पौर्णिमेचा चंद्र सुद्धा खूप अप्रतिम दिसतोय. आणि हे गुरु शिखर. गिरनार तलेटीला येऊन लंबे हनुमान स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करून पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन गुरु महाराजांना प्रार्थना केलीये की गुरु महाराज मला गुरु शिखरापर्यंत सुखरूप न्या आणि अगदी व्यवस्थित मला खाली आणा. अहंकाराचा त्याग करून गिरनार चढायला सुरुवात करायची. गिरनार चढता चढता मी साधारण गिरनारनं रात्री 10:30 ते 11:15 दरम्यान चढायला सुरुवात केली. आजूबाजूला दिसणारी जी दृश्य होती ती अगदी अविस्मरणीय होती. गिरनार चढताना कसलीच काळजी करायची नाही बर का, कारण आधे मध्ये सगळ्या सोयी छान उपलब्ध आहेत. अगदी लिंबू सरबत, चहा, पाणी, माझा, लस्सी, ताक ह्याचे देखील स्टॉल आधे मध्ये उपलब्ध आहे. आणि हो,
गार पाणी सुद्धा अधेमध्ये आपल्याला मिळते, त्यामुळे पाणी अगदी जड बरोबर घेऊन जाण्याची गरज नाही. वाटेत पाणी मिळते ते घ्यायचे, फक्त काळजी इतकीच घ्यायची की त्या प्लास्टिकच्या बाटल्या गडावरती कुठेही इथे तिथे फेकू नका, त्या व्यवस्थित कुठेतरी एका डब्यामध्ये व्यवस्थित टाका. पौर्णिमा असल्यामुळे चांदणं खूप छान पडलेलं आहे आणि खूप सुंदर सगळं दिसतंय. हळूहळू जशी पहाट होतीये तसा मला गुरुशिखर दिसतोय आणि ब्रह्म मुहूर्तावरती हे गुरुशिखराचं झालेलं दर्शन अगदी आल्हाददायक आहे. हे जे दिसणारे रस्ते आहेत पुढे पुढे पुढे, ते अगदी खाली कधी वर आणि कधी पूर्णपणे आपल्या क्षमतेची आणि मेहनतीचा खस घेणारे आहेत. परंतु महाराज जे आहेत ते आपल्याकडनं सर्व काही करवून घेतात, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून चढायचंय. हे जे दृश्य आहे ना, हे कुठल्याही भक्ताला जेव्हा चढताना दिसतं श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका द्वार, तेव्हा त्याचं जे मन आहे ते अगदी प्रसन्न होतं. कारण रात्री सुरू केल्यानंतर कुठेतरी काही तासांनी आपल्याला हे द्वार दिसतं, गुरु शिखराचं द्वार. आजूबाजूला पाहताय ना, ढग किती छान खाली उतरलेले आहेत आणि खूप म्हणजे खूपच दिसणारं दृश्य खूप सुंदर आहे. चढती अजून रात्रीपासून चढतीये, पण खरं सांगू तर हा ध्यास काही वेगळाच आहे. कारण मनामध्ये जी ओढ आहे ना महाराजांना भेटण्याची, ती खूप वेगळी आहे. सूर्य सुद्धा उगवलेला आहे आणि जो हा मी सनराईज इकडनं बघितला हा खूप म्हणजे खूपच छान दिसला. गिरनारच्या ज्या पहिल्या 5,000 पायऱ्या आहेत त्या तशा बघायला गेलं तर खड्या पायऱ्या आहेत. बऱ्यापैकी कस घेणारी आणि परीक्षा घेणाऱ्या या पायऱ्या आहेत. परंतु गुरु महाराज आपल्याकडनं सर्व काही अगदी छान करवून घेतात. ढग चालताना सुद्धा खूप मस्त दिसतात बर का. आजूबाजूला दिसणारी दृश्य जी आहेत ती रमणीय आहेत आणि मन त्याच्यामध्ये आपलं इतकं गुंतून जातं की आपल्याला अजिबात आपले पाय दुखतायत, आपल्याला काय होतंय हे आपल्याला कळतही नाही. मी आता गुरु शिखराजवळ पोहोचत आली आहे. रात्रभर गिरनार पर्वत चढून महाराजांची साथ आणि सोबत अगदी जाणवत जाणवत आणि त्यांची प्रचिती पायरी पायरीवर घेत घेत गुरु शिखर मात्र आता खूप जवळ दिसत. गुरु शिखरापर्यंत जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या खड्या आहेत बर का. परंतु त्याचं जे खडेपण आहे ते आपल्या मनाला तेवढं जाणवत नाही. कारण गुरुपादुकांची जी ओढ आहे ती तीव्र असते प्रत्येक भक्ताच्या मनात. गुरुपादुकांचे आतमधील दर्शन मी आपल्याला कॅमेऱ्यात कैद करून देऊ शकत नाही कारण तसा तिथे नियम आहे. परंतु आज 4 जून आहे व त्या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा मी इथं दर्शन घेतेय तेव्हाचा जो फोटो आहे तो गिरनारच्या ऑफिशियल साईटवरती उपलब्ध आहे आणि तो फोटो मी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करते. चला तर मग आपण सगळ्यांनी सुद्धा माझ्याबरोबर आत्ता गिरनारवरती गुरुपादुकांचं दर्शन घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री श्री पाद वल्लभ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु शिखरावरती गुरुपादुकांचे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर दर्शन मिळालेले आहे. म्हणजे महाराजांचे प्रेम जे असते ते कसे असते आणि किती पटीत असते आपल्यावरती ह्याचा अनुभव, म्हणजे आपण रात्री चालायला सुरुवात करतो ते सकाळी येऊन आपण इथे पोचतो, पण त्याच्यानंतर महाराजांचं जे आपल्यावरती प्रेम आहे, आपल्याला दिलेला जो आशीर्वाद आहे, आपल्याला दिलेलं जे दर्शन आहे, त्याच्याने जो शीण आहे तो सगळा निघून जातो आणि अजिबात काही उरत नाही. मी हा आत्ता व्हिडिओ जो बनवते हा ताबडतोब एवढ्यासाठी बनवते कारण दर्शन झाल्या ज्या माझ्या भावना आहेत त्या मला आपल्या सर्वांपर्यंत पोचवायच्या आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ त्वरित बनवते. असं गिरनारला कधीतरी एकदा जरूर भेट द्या. खूप 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 शक्ती असलेलं स्थान आहे आणि ती शक्ती ती ऊर्जा तुम्हाला जसं तुम्ही गुरु शिखरावरती गुरुपादुकांच्या समवेत तुम्ही जाता समोर जाता दर्शन घ्यायला,
तशी ती शक्ती तुम्हाला आणि ती ऊर्जा ताबडतोब जाणवते आणि त्याचा प्रत्यय येतो म्हणजे येतोच. असं आज इतकं सुंदर दर्शन झालेलं आहे की अक्षरशः त्या गुरुपादुकांचा इथे बसून साधना करायला मिळालेली आहे आणि मनसोक्त आपण हाताने बनवलेला जो प्रसाद होता तो स्वामी महाराजांना अर्पण करायला मिळालेला आहे, त्यांना देता आला आहे. तो ह्याचा जो आनंद आहे हा शब्दात व्यक्त नाही करता येऊ शकत. म्हणजे हे जे आहे ते आनंदाश्रू आहेत, ते तुम्हालाही येतील जर कधी गिरनारला भेट दिलीत. कारण मला असं सांगण्यात आलं होतं की ह्या जो दर्शन ही जी दर्शनाची घटिका असते किंवा ही जी मोमेंट असते ही खूप अविस्मरणीय असते आणि आज ती मी स्वतः अनुभवली. आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी दत्त महाराजांचे गुरुशिखरावरती दर्शन जरूर येऊन घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे, आपल्याला कशालाच घाबरायची गरज नाही. आता फक्त पुढे चालायचं सगळ्यांनी मिळून आणि अशीच आपण चांगली कामं सत्कर्म करत राहायचं सतत. श्री गुरुदेव दत्त. गुरुशिखरावरून खाली उतरताना ही अशी खिडकी आपल्याला लागते, शीळ घालणारा तुफान वारा आपल्याला इकडे अनुभवता येतो. किती छान आहे ना हे सगळं. म्हणजे आपण शीळ घालणारा वारा हे आपण शहरांमध्ये ऐकतो, पण आपल्याला हे खरंच अनुभवायला इथे नक्की म्हणजे नक्की मिळतं. गुरुशिखराप्रमाणेच अनेक वेगवेगळी शिखर या गिरनार पर्वतावर आहेत. इकडून पुढे अनुसूया मातेचे शिखर सुद्धा आहे. आता आपण पुढे कमंडलू तीर्थाच्या इथे जाऊया. तिकडे आपण धुनीचे व दत्त महाराजांचे दर्शन घेऊया. त्याची देखील अधिक माहिती मी आपल्याला आता सांगते. कमंडलू तीर्थ किंवा कमंडलू कुंड या ठिकाणाचे वैशिष्ट्य असे आहे, एकदा या ठिकाणी प्रचंड म्हणजे प्रचंड दुष्काळ पडला. त्याच्यामुळे झाले असे की इकडचे जीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत होऊ लागले. दत्तात्रय भगवान त्यावेळेला घोर तपश्चर्येत होते. अनुसूया मातेला काही या दुष्काळ भगवेना व लोकांची ही झालेली गैरअवस्था गैरसोय ही देखील अजिबात भगवेना. तिने दत्तात्रय भगवानांना तपश्चर्येतन उठवलं. याच दरम्यान त्यांच्या हातातील जे कमंडलू होतं ते खाली पडलं व कमंडलू तीर्थाच्या येथील एका दगडावरती जाऊन ते अपटलं. तिकडेच गंगा प्रकटली व पाणी तेथे कायमच कायम स्वरूपी सुरू झालं. त्याचबरोबर येथे अग्नी देखील प्रकटली, त्यालाच धुनी म्हणतात. ही धुनी आजही प्रज्वलित होते. दर सोमवारी सकाळी 9 वाजता अनेक भक्तांची येथे गर्दी असते. काहीही न पेटवता कुठल्याही प्रकारचा काडेपेटीचा अथवा कुठल्याही प्रकारे प्रज्वलित न करता सुद्धा ही आपोआप इथली धुनी जी आहे ती प्रज्वलित होते. ही बघण्याकरता अनेक भक्त इथे गोळा असतात. त्याचबरोबर हे झाल्यानंतर तिकडे अगदी मनोभावे आरती सुद्धा होते. ह्या कमंडलू तीर्थाच्या इथे आजही त्या गंगा मातेचं जे तीर्थ आहे ते दिलं जातं. थकलेल्या भागलेल्या भक्तांना जेव्हा ते गिरनार पर्वत अख्खा चढून येतात तेव्हा येथे जेवणाची प्रसादाची व्यवस्था आहे. अगदी कठोर परिस्थितीत सुद्धा इकडे सेवेकरी आपल्याला सेवा देत असतात. जेवणाची चहाची सेवा घेऊन तिकडचा प्रसाद घेऊन अगदी आल्हाददायक वाटतं. गुरुशिखराचे जे द्वार आहे त्याच्याच उजव्या बाजूला जो दरवाजा आहे किंवा जे द्वार आहे त्या द्वारात आत गेल्यानंतर कमंडलू तीर्थाला आपल्याला जाता येतं. गुरुशिखराचे दर्शन घेतल्यानंतर कमंडलू तीर्थ इथे प्रसाद घ्यायला कधीही विसरू नये, कारण त्याचे पुण्य हे कैक आहे. मी आता पुढे चालते आहे आणि तुम्ही पाहतच आहात की किती सुंदर ढग खाली आलेले आहेत आणि खूप सुंदर म्हणजे अतिशय विहंगम असा नजारा आहे. गोरक्षनाथ शिखर हे गिरनार पर्वतावर अगदी उंचावर स्थित आहे. गुरु गोरक्षनाथांनी दत्त महाराजांकडे प्रार्थना केली होती की महाराज आपले चरण दर्शन मला सतत व्हावे. दत्त महाराजांनी प्रसन्न होऊन ते मान्य देखील केले. येथेच दत्त महाराजांनी गुरु गोरक्षनाथांना दर्शन देऊन कृपांकित देखील केले. येथेच बाजूला गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी सुद्धा आहे. आजही गुप्त रूपाने
गुरु गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे. ह्याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला व बाजूलाच नवनाथांना गुरु दत्तात्रेयांनी याच ठिकाणी गुरुमंत्र सुद्धा दिला होता. गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन इकडून मी आता पुढे निघतीये. गणपती बाप्पाला प्रार्थना करून चला तर मग पुढील दर्शनास प्रारंभ करूया. अगदी सुंदर असं दर्शन इकडे आपलं झालेलं आहे आणि आता आपण पुढे निघतो आहे ते म्हणजे अंबाजी माताकडे. आई आणि मी अतिशय खुश आहोत, मनाने प्रसन्न झालेले आहोत आणि एक स्वप्न पूर्ण झाल्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. आजूबाजूचे दृश्य जे आहे ते अतिशय विहंगम व खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आपण पाहताय ना, इकडे आल्यावरती मन कसे रमते आणि आपले आपण एका वेगळ्याच विश्वात असतो पूर्णपणे. आज साधारण पहाटेच्या वेळी मी अंबाजी माता मंदिराच्या इथे पोहोचले होते, परंतु त्यावेळी मंदिर बंद असल्या कारणाने तिथे दर्शन घेता आले नाही व मी थेट गुरु शिखरावरती जाऊन तिकडे आधी गुरुपादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर परत येता येता कमंडलू तीर्थाचे दर्शन घेतले. तिकडनं पुढे गुरु गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन आपण आता प्रस्थान करतोय पुढे अंबाजी माता मंदिराच्या इथे. गिरनार पर्वतावरचे जे रस्ता आहे जो म्हणजे ज्या जे जिने आहेत ते कधी चढ तर कधी उतार, म्हणजे कधी चढताना आपल्याला खूप घाम येतो तर कधी एकदम बोचरा वारा असतो, कधीतरी एकदम सुखावणारा वारा देखील असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की जसे जीवनात आपले चढ उतार असतात की नाही, तसेच अगदी गिरनार पर्वतावर आहेत. हे सर्व पार करून कधी चढ तर कधी उतार, कधी घाम तर कधी थंडावणारा वारा, हे सगळं पार करून आपण गुरु शिखरापर्यंत पोहोचत असतो. हे सगळं आपल्याला हे देखील शिकवत असतं की आयुष्यात जगायचं कसं. गिरनार पर्वतावर गुरुपादुकांचे गुरु शिखरावर दर्शन होणे ही अजिबात सोपी किंवा छोटी थोडी थोडकी गोष्ट नाही. याला महाराजांचा आशीर्वाद लागतो आणि त्यांचं आपल्याला बोलवणं लागतं. कित्येक वेळेला अनेक अडीअडचणीतून मार्ग काढावा लागतो, परंतु महाराजांवर दृढ विश्वास व श्रद्धा असली की ते आपल्याला दर्शन देतात म्हणजे देतातच. परत येता येता चहाचा स्टॉल दिसलाय, गरमागरम चहा देतात, किती छान ना. हे सगळे जण एवढ्या उंचावर देखील ही सेवा आपल्याला देत असतात. खरंच कधीही गिरनार पर्वतावर गेलात तर ह्या सेवेसाठी ऋणी राहा, कोणाशीही वाद घालू नका, कुठल्याही प्रकारे त्यांना उलट बोलू नका. खूप छान तीर्थयात्रा पार करा, वाद न घालता काही नाही, अगदी शांततेत नामस्मरणात, कारण महाराजांना हेच प्रिय असतं की आपण शांततेत आणि आपल्या संयमाची परीक्षा ते पदोपदी घेत असतात. 4 जूनलाच साधारण इथे आलेली आहे. पावसाळा अजून सुरू झाला नाही, पण आजूबाजूला तुम्ही पाहताय दरीमध्ये ना साधारण पाऊस आल्यासारखा, म्हणजे खूप शिंतोडे उडत होते आणि पाऊस पडतही होता. तिकडनं थोडी पुढे आले आणि आता मला इकडे एक रिफ्रेशमेंट एरिया दिसतोय, म्हणजे इकडे खाण्याची व्यवस्था आहे आणि बऱ्याच काही गोष्टी इथे उपलब्ध आहेत. आता मला जे समोर दिसतंय ते आहे अंबा माता मंदिर. अंबा माता मंदिर हे गिरनार पर्वतावर एक साधारण 5000 पायऱ्यांनंतर स्थित आहे. आम्ही आता निघालोय मातेच्या दर्शनाला. आत व्हिडिओ घेऊन आपल्याला दर्शन देता येणार नाही, परंतु आपण सगळे माझ्या बरोबरच आहात आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं नमस्कार हा मी देवीला करतेच आहे. अंबामाताच्या मंदिरात अनेक नवविवाहित जोडपी दर्शनासाठी येतात. मातेचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटते. मी आणि आई नुकतेच दर्शन घेतलेले आहे व तिकडूनच एक व्हिडिओ कैद केला आहे आपल्या कॅमेरामध्ये. येथेच ना एक शंकराची पिंड सुद्धा आहे. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. गिरनार शिखरावर मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर आता घड्याळात पाहतीये तर फारसा वेळ हातामध्ये नाहीये, कारण दुपारी 12:50 मुंबईकडे रवाना व्हायचे आहे. म्हणून निर्णय घेतीये की रोपवेनेच खाली यायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
रोपवेची सेवा जी आहे ती सकाळी 7 वाजता सुरू होते व संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असते. अनेक लोकांना या रोपवेच्या सेवेमुळे भरपूर फायदा होतोय. साधारण अर्ध्या अंतरावरती ही रोपवेची सेवा स्थित आहे, म्हणजे रोपवेने आलो तर अंबामाता मंदिरापर्यंत आपण सहज पोहोचतो. म्हणजे साधारण 5000 पायऱ्या आपण 10 ते 12 मिनिटात पटकन पार करतो. पुढच्या 5000 पायऱ्या मात्र आपल्याला चालतच जाव्या लागतात, म्हणजे अंबामाता मंदिर ते गुरुशिखरापर्यंत. पहा ना, मी रोपवेने खाली उतरतीये आणि आजूबाजूला दिसणारा नजारा किती सुंदर आहे. पण हेच बघा ना, मी चढताना मघाशी जवळजवळ रात्री सुरुवात केली होती आणि 5000 पायऱ्या चढायला किती वेळ लागला. हाच रोपवेनी 10 ते 12 मिनिटात हा डिस्टन्स कव्हर होतोय. टोटल गिरनारच्या एक अंदाजे 10000 पायऱ्या आहेत आणि परतीच्याही तेवढ्याच. आपण काय केलंय की 10000 पायऱ्या चढलोय, 5000 उतरलो आणि वेळ कमी होता त्यामुळे उरलेल्या 5000 ज्या होत्या त्या आपण रोपवेने खाली उतरलो. गरुड भरारी घेत आहेत बरं का आजूबाजूला, पहा ना किती छान दिसतात. जवळजवळ 4-5 गरुड तरी आम्हाला दिसली. बरं, असेही समजले की कित्येकदा इथे आजूबाजूला मोर किंवा अन्य कधी कधी प्राण्यांचे सुद्धा नजारे बघायला मिळतात. खूप छान आहे बरं का, ही सुविधा छान आहे आणि मजा येते रोपवे मध्ये सुद्धा. हा सुद्धा एक वेगळा अनुभव, म्हणजे चालतानाचा अनुभव तर घेतलाच, त्याचबरोबर हाही एक वेगळा अनुभव आता मी घेते. हे बघा ना, बाजूला जे दिसतंय ना त्या पायऱ्या आहेत बरं का, ज्याच्यावरनं रात्री मी चढत गेले होते. अगदी खडा डोंगर आहे पण महाराज सर्व काही करून घेतात. आपली फक्त इच्छा पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि एक दृढ निश्चय मनाशी पाहिजे की मी करणार आणि महाराज माझ्याकडनं करवून घेणार. त्याचबरोबर गिरनार पर्वतावर डोलीची सुविधा सुद्धा उपलब्ध असतात बरं का, म्हणजे सिनियर सिटिझन्सना किंवा कित्येकदा काही मेडिकली कॉम्प्रोमाइज पेशंट जे आहेत त्यांना सुद्धा गुरुशिखराचे दर्शन होऊ शकते, त्यामुळे डोली सुविधा तिथे उपलब्ध आहेत. आपण त्या सेवा जरूर घेऊ शकता. फक्त मला एकच सांगावेसे वाटते की डोलीने घेऊन जाणारे सुद्धा माणसंच आहेत. मनापासून ते तुम्हाला घेऊन जातात, त्यांचे पोट त्याच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांच्याशी फारशी उपजत घालत बसू नका. जरूर तिथे आता गव्हर्नमेंटने केलेले काही सेट रूल्स आहेत, त्यानुसारच तिकडे ते तुम्हाला चार्जेस आकारतात. आपल्या माणसाच्या वजनानुसार डोलीचे चार्जेस थोडेफार बदलतात, परंतु खुशीने त्यांना पैसे द्या, आनंदाने द्या, कारण ते तुम्हाला नेत आहेत गुरुशिखरापर्यंत महाराजांच्या दर्शनासाठी. कुठलेही कर्म जेव्हा आनंदाने आपण करतो त्याची मजा काही वेगळीच असते आणि महाराजांना सुद्धा शांतता, प्रेम, आनंद, विश्वास, माया हे सगळं फार प्रिय आहे. आजूबाजूचा नजारा किती छान दिसतोय ना रोपवे मधनं. पहा ना, जाताना आपण चढतानाची सुद्धा मजा अनुभवली आहे आणि उतरताना महाराज म्हणाले की रोपवेची सुद्धा मजा बघ ना कशी आहे ती, त्याच्यामुळे ती देखील आपल्याला अनुभवता आली. समोरच आता खाली रोपवे उतरताना दिसतोय. हे बघा, इकडे आपण खाली उतरतोय आता आणि अजिबात भीती वाटत नाही रोपवे मध्ये सुद्धा, त्यामुळे घाबरून जाऊ नका. हे बघा, आपण आता खाली आलोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता ना हे रोपवेचे जे केबिन्स आहेत हे असे पुढे पुढे सरकतच राहतात आणि साधारण आपोआप हा दरवाजा उघडतो आणि ते सरकतानाच आपल्याला एक 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 उतरायचं असतं आतमध्ये. म्हणजे ते केबल्स थांबत नाहीत, आपल्याला त्या हळूहळू मुव्हिंग केबल्स मधनच उतरावं लागतं. खूप छान, खूप छान. रोपवे मधनं उतरल्यानंतर आता मी पुढे पुढे जातीये आणि तुम्हाला इकडे सुद्धा आजूबाजूला रोपवेच्या इथे किती सुंदर व्यवस्था गुजरात गव्हर्नमेंटने केलेली आहे हे मी आपल्याला दाखवते. इकडनं बाहेर पडतो जसं आपण रोपवेच्या इथनं, तसं रिफ्रेशमेंट एरिया आहे. म्हणजे खूप छान बरं का, एकदम पॉश असा एरिया जिकडे सगळे खाण्याचे पदार्थ, पाणी, पेय, कॅडबरी, चॉकलेट्स सगळं काही मिळतं. त्याखेरीस इकडे टॉयलेट्सची सुद्धा व्यवस्था त्यांनी खूप छान केलेली आहे. पाणी, शीतपेये, नमकीन, स्नॅक्स हे सगळं सुद्धा मिळतं. इथेच डावीकडे मला आणखीन एक स्टॉल दिसला. तिथे ना आपण रोपवे मध्ये बसलेलं असताना
आपले फोटोज काढून त्या मेमरीज कॅप्चर करून ते फोटोज आपण इकडे घेऊ शकतो. ती सुद्धा सोय त्यांनी इकडे आपल्याला दिलेली आहे. त्याखेरीज गुजरात मधले काही खास पदार्थ किंवा काही विशिष्ट गोष्टी याचे दुकान सुद्धा इथे बाहेर आहे. त्यात कपडे सुद्धा येतात बर का, म्हणजे शॉपिंगची सुद्धा व्यवस्था आपल्याला इथे आहे. खाली आल्यानंतर आपण इकडे फेरफटका मारायला सुद्धा विसरू नका. मी फार थकले होते आणि वेळही कमी होता, त्यामुळे मी आत तिथे दुकानात जाऊ शकले नाही. समोरच इथे गिरनार पर्वताची एक आवृत्ती असं करून इथे एक तयार केलेलं आहे असं, तेही खूप छान आहे. इकडनं पुढे गेल्यानंतर साधारण झोपाळे आहेत आणि त्याच्यानंतर पुढे एक्झिट एरिया आहे. पण मी थकलेली होते त्यामुळे आम्ही दोघींनी विचार केला की थोडा वेळ का होईना जरा झोपाळ्यावर बसून मनसोक्त थोडस शांत व्हावं. खूप छान, खूप छान मजा आली. महाराजांनी खूप 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 सुंदर यात्रा घडवली. हे बघा ना, इतनं खालनं परत हा समोर दिसणारा गिरनार पर्वत. हा बाहेर परतीचा रस्ता आहे आता, त्यामुळे इकडनं बाहेर पडून आपल्याला आता हॉटेलकडे जायचंय. कारण फ्रेश होऊन आपल्याला थोड्याच वेळात गाडी पकडून मुंबईकडे रवाना व्हायचंय. त्यामुळे मी चालले आहे हॉटेलच्या दिशेने. रस्ता खूप स्वच्छ आहे, छान आहे आणि अतिशय सुंदर मेंटेन सुद्धा केलेला आहे. बरं, हा रोपवेकडे जाणारा रस्ता आणि गिरनार तलेटीकडे म्हणजे पहिल्या पायरीकडे जाणारा रस्ता हे दोन वेगवेगळे रस्ते आहेत. हे बघा, आता जे दृश्य मी तुम्हाला दाखवतेय त्याच्यामध्ये डावीकडे जो रस्ता सरळ जातो तो रोपवेकडे जातो आणि जो उजवीकडनं जिथनं आत्ता स्कूटर गेली तो रस्ता जो सरळ जातो तो लंबे हनुमान आणि स्वामी समर्थांचं मंदिर म्हणजेच गिरनार तलेटी पहिली पायरी इकडे जातो. काल रात्री या सरळच्या रस्त्याने आपण गेलो होतो आणि आत्ता येताना ह्या डावीकडच्या रस्त्याने रोपवेनी परत आलो. आले मंगलम यात्री निवास आले आणि आपण आता परत चाललोय आपल्या रूम मध्ये फ्रेश व्हायला. खोलीमध्ये आल्यानंतर परत एकदा खिडकीतनं गिरनार पर्वताचा हा नजारा आणि महाराजांना खूप खूप मनापासून नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक जरूर करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकन जरूर क्लिक करा, म्हणजे मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या वेळेनुसार आपल्याला तो व्हिडिओ कधी पाहता येईल. म्हणजेच काय तर ऑन द गो विथ डॉक्टर प्राजक्ता पुरोहित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर शेअर जरूर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.